meninges are equal to mia. Catherine meninges यांना चांगलं आरोग्य मिळाल्याबद्दल परमेश्वराचे आभार मानण्यासाठी देणार मेनेजेस आणि कुटुंबीय. मिस्टर मिसेस अल्मेडा यांच्या आत्म्यासाठी देणार मेनेजेस आणि कुटुंबीय. फादर मार्शल लोपेस यांना चांगलं आरोग्य मिळावं म्हणून देणार मेनेजेस आणि कुटुंबीय. जीवन क्रास्टा यांच्या आत्म्यासाठी देणार फादर मार्शल लोपेस. जॉन डिसोजा यांच्या आत्म्यासाठी देणार फादर मार्शल लोपेस. मायकल लोपेस यांच्या आत्म्यासाठी देणार फादर मार्शल लोपेस. चांगलं आरोग्य मिळावं म्हणून देणार दास कुटुंबीय. सासू सासऱ्यांच्या आत्म्यासाठी देणार प्रमिला दास. वडिलांच्या आत्म्यासाठी देणार प्रमिला दास. आजी आजोबांच्या आत्म्यासाठी देणार प्रिसिला. खास हिंदू पूर्ण भावा म्हणून देणार दास कुटुंबीय. येशूचे आणि पवित्र मरियमचे आभार मानण्यासाठी देणार त्रिसिया रॉड्रिक्स. डोरिन कार्लोस यांच्या वाढदिवसानिमित्ताने येशूचे आणि पवित्र मरियमचे आभार मानण्यासाठी देणार टिया आणि त्रिसिया. येशूचे आणि पवित्र मरियमचे आभार मानण्यासाठी देणार डोरिन कार्लोस. येशूचे आणि पवित्र मरियमचे आभार मानण्यासाठी देणार ऑल्विन रॉड्रिक्स. आजी आजोबांच्या आत्म्यासाठी देणार ऑल्विन रॉड्रिक्स. येशूचे आणि पवित्र मरियमचे आभार मानण्यासाठी देणार डोनाल्ड रॉड्रिक्स. येशूचे आणि पवित्र मरियमचे आभार मानण्यासाठी देणार जसिन मास्टर. या सर्व हेतूंसाठी आणि आपल्या पॅकेजच्या खास हेतूसाठी आजची ही पवित्र मिसा आपण येशूच्या चरणाशी अर्पण करूया. In the name of the Father and of the Son and of the Holy Spirit. Amen. The grace of our Lord Jesus Christ and the love of God and the communion of the Holy Spirit be with you all. Amen. माझ्या प्रिय भक्तांनो आणि भगिनींनो, आज आपण ईस्टर काळातील सहावा रविवार साजरा करत आहोत. पुनरुत्थित ख्रिस्त त्याच्या प्रियजनांना विविध ठिकाणी आणि विविध प्रकारे दर्शन देत आहे आणि प्रत्येक वेळेला तो त्यांच्याशी संवाद साधत आहे. मी माझ्या स्वर्गीय पित्याकडे जात आहे, परंतु भिवू नका, मी तेथे गेल्यानंतर तुमचा सांभाळ करण्यासाठी कैवारी म्हणून सत्याचा आत्मा मी तुम्हाकडे पाठविणार आहे. तो तुम्हा बरोबर असेल, तो तुम्हाला मार्गदर्शन करेल, बऱ्या वाईटाची निवड करण्याची सत्सत विवेक बुद्धी तो तुम्हाला देईल. मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही अशा प्रकारचं सुंदर वचन आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रवेश ख्रिस्त आपल्या शिष्यांना ऐकवतो. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, ज्या वेळेला घरामध्ये आई वडील नसतात त्यावेळेला मुलांना वाटत की आमचा किंवा आमचे मेंढपाळ नाही, आम्ही एकटे आहोत. ज्या वेळेला पॅरिशमध्ये धर्मगुरू नसतात त्यावेळेला पॅरिशमधील लोकांना सुद्धा एकटेपणा जाणवत. तसाच एकटेपणा लवकरच शिष्यांना जाणवणार होता हे ख्रिस्ताला ठाऊक होत. माझं स्वर्गारोहण होईल त्यावेळेला माझ्या मित्रांचं काय होईल ही काळजी त्याला होती आणि त्यानिमित्तानेच
वाचा शुभवर्तमानामध्ये म्हणतो मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही. आज जरी जगामध्ये करोना व्हायरसने थैमान घातलं असेल, सगळी चर्चेस बंद असतील, तरी सुद्धा ख्रिस्त आपल्या बरोबर आहे, त्याचा आत्मा आपल्या बरोबर आहे. आपण अनाथ नाही, तो आपल्या बरोबर आहे, तो आपली काळजी घेत आहे. त्या श्रद्धेने आपण त्याच्याकडे पुन्हा एकदा येऊया, त्याला हात मारूया आणि त्याच्या सहवासात राहण्याचा प्रयत्न करूया. माझ्या प्रिय बंधू आणि बहिणींनो, या पवित्र मिसावळीमध्ये योग्य रीतीने सहभागी होण्यासाठी आपण आपल्या पापांची मनातल्या मनामध्ये आठवण करूया. I confess to Almighty God and to my brothers and sisters that I have greatly sinned in my thoughts and in my words, in what I have done, in what I have failed to do. Through my most grievous fault, therefore ask blessed Mary of Mercy, all the angels and saints, and you, my brothers and sisters, to pray for me to the Lord our God. Almighty God, have mercy on us, forgive us our sins, and bring us to everlasting life. Thank you.
Oh,
पत्राचे पहिले पत्र यातून घेतलेले आजचे पवित्र वाचन. येशू ख्रिस्त देहरूपात जीवे मारला गेला आणि आत्म्या जिवंत झाला. आपल्या अंतःकरणात ख्रिस्ताचा प्रभू म्हणून स्वीकार करा. तुमच्या ठाई असलेल्या आशेविषयी विचारपूस करणाऱ्या प्रत्येकाला उत्तर देण्यास नेहमी सिद्ध असा. तो सौम्यतेने आणि भिडस्तपणे द्या, ते सद्भाव धरून द्या, यासाठी की तुमच्या विरुद्ध बोलणे चांगले असता ख्रिस्तातील तुमच्या सदवर्तनावर आक्षेप घेणाऱ्यांनी लज्जित व्हावे. कारण चांगले करूनही तुम्ही दुःख सोसावे अशी देवाची इच्छा असली तर देवाजवळ येण्यासाठी ख्रिस्तानेही पापांबद्दल म्हणजे नीतिमान पुरुषाने अनितिमान लोकांकरिता एकदा मरण सोसले. तो देहरूपात जीवे मारला गेला आणि आत्म्या जिवंत केला गेला. हा प्रभूचा शब्द आहे.
मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही. शब्द आहे आजच्या संत युहानाच्या शुभवर्तमानातील. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, धर्मगुरु होण्याअगोदर एक वर्ष कार्यानुभवासाठी एका अनाथाश्रमामध्ये मला पाठवण्यात आलं होत. वर्षभर या अनाथाश्रमात मी जवळजवळ 225 बालकांबरोबर राहिलो. त्यांचं सुखदुःख जवळून पाहिलं आणि एक आई जशी मुलांना सांभाळते, आई जशी मुलांवरती प्रेम करते, त्याप्रमाणे एक आई म्हणून मला तेथे भूमिका बजावावी लागली. विविध प्रकारचे आंबट गोड असे अनुभव आले आणि हे सर्व अनुभव कथन करण्यास सुरुवात केली तर संपूर्ण दिवस सुद्धा पुरा पडणार नाही. परंतु आजच्या शुभवर्तमानाला आणि विषयाला धरून एक अनुभव मला तुम्हास आज येथे कथन करावासा वाटतो, सांगावासा वाटतो. तो असा, पहाटेचे 2 वाजले होते आणि संपूर्ण दिवसाने काम करून कार्य करून थकून भागून गेल्यामुळे अगदी गाढ अशी माझी झोप लागली होती. आणि अशा वेळेला भल्या पहाटे 2 वाजता अचानक माझ्या दरवाजावरती जोरजोराने कोणीतरी वाजवलं. मी लाईट लावली, घड्याळाकडे पाहिलं तर रात्रीचे किंवा पहाटेचे 2 वाजले होते. कोण बरं असेल याची विचारणा मी आतमधूनच केली आणि नंतर मला एका लहान मुलाचा आवाज आला आणि म्हणून मी दरवाजा उघडला. पाहतो तर काय, दरवाजामध्ये एक लहान मुलगा रडत उभा होता. मी त्याचं नाव घेऊन म्हटलं, बाळा अरे काय झालं तुला? आणि तो लहान मुलगा म्हणाला, ब्रदर मला आई पाहिजे. रात्री 2 वाजता त्याला कुठून आई देणार? त्याची आई देवाघरी गेली होती आणि म्हणूनच तो अनाथाश्रमामध्ये होता. त्याला त्या घटकेला हे पटवून कसं सांगणार? मी त्याला म्हटलं, बाळा फार रात्र झालेली आहे, सगळे जण झोपलेली आहे, रडू नको, चल मी तुला झोपवतो. त्याला घेऊन डॉमेट्रीमध्ये गेलो, बेडवरती झोपवलं त्याला आणि त्याला झोपवताना अक्षरशः मला अंगाई गीत गावं लागलं. आणि हा मुलगा झोपल्यानंतर साधारण 3:30 ला मी माझ्या खोलीमध्ये आलो आणि झोपी गेलो. प्रार्थना करत असताना सकाळची या गोष्टीवरती मी मननचिंतन करत होतो आणि आजही या गोष्टीवरती मी सतत मननचिंतन करत आहे. मला आई पाहिजे. का बरं बोलला असेल हा मुलगा? त्याला माहित नव्हतं का त्याची आई मरण पावलेली आहे आणि ती पुन्हा येणार नाही? तरी अशा भल्या पहाटे किंवा मध्यरात्रीच्या समयी त्या मुलाने मला असं का म्हणावं? प्रिय बंधू आणि भगिनींनो, असं म्हणता ज्याच्या जन्मात झावे त्यालाच हवे. आई वडील आपल्या बरोबर असतात, आपल्या कुटुंबामध्ये वावरतात, आपली काळजी घेतात, आपल्याला हवं नको ते बघतात, तोपर्यंत आपल्याला त्याची किंमत नसते. परंतु ज्या वेळेला अचानकपणे ते निघून जातात
त्या वेळेला त्याची कमतरता कुठेतरी जाणवते, मनामध्ये खोली निर्माण होते त्यांच्या प्रेमाबद्दल, मनामध्ये हुरहुर निर्माण होते आणि हीच हुरहुर त्या मुलामध्ये निर्माण झाली होती. त्याला कुठेतरी ते प्रेम हवं होतं, आईचा मायेचा स्पर्श हवा होता. आणि म्हणूनच माझ्या प्रिय बंधून आणि भगिनीनो, मध्यरात्रीच्या सुमारास हा मुलगा मला म्हणतो, मला आई पाहिजे. हे दुःख, ही त्याची समस्या कदाचित त्या घटकेला मला समजली नसेल, परंतु ज्या वेळेला 4 वर्षा अगोदर माझ्या डोक्यावरून माझ्या वडिलांचं छत्र हरवलं, त्यावेळेला अनाथ काय असत आणि वडिलांचं प्रेम काय असत, आईचं प्रेम काय असत, हे आपोआपच आपल्याला समजत. माणसाला भाऊ बहिणी असतात आणि इतर नातेवाईक आणि कुटुंबीय असतात, परंतु माया देणारे आई वडील आपल्याला कधीही भेटत नाही पुन्हा. आणि म्हणूनच माझ्या प्रिय बंधूनो आणि भगिनीनो, ज्यांना आई नाही वडील नाही त्यांना समजत त्यांचं माया काय असते, त्यांचं प्रेम काय असत. आणि कुठेतरी ही गुरगुर ही कमतरता मनामध्ये जाणवते आणि मग आपण स्वतःला कुठेतरी अनाथ समजू लागतो. आपल्या मायेच, आपलं प्रेमाच, आपल्या हक्काचा माणूस आपण हरवून बसलेलो असतो. होय माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, आजचं शुभवर्तमान हे जणू काही काळजी वाहू शुभवर्तमान आहे. ह्या शुभवर्तमानामध्ये ख्रिस्त म्हणजे पुत्र स्वतः काही गोष्टी शिष्यांच्या समोर मांडत आहे आणि हा पुत्र पित्याबद्दल बोलत आहे, हा पुत्र सत्याच्या आज्ञाबद्दल बोलत आहे. म्हणजे आजच्या शुभवर्तमानामध्ये त्रैत्रिगुणी परमेश्वर ह्याच दर्शन आपल्याला घेता येईल किंवा ते आपल्याला स्पष्टपणे जाणवत. ख्रिस्ताला फटके दिले, त्याची भिंड काढली, त्याला क्रूसावरती खिळलं गेलं, भाल्याने घोसकलं गेलं, कपडे ओढून काढण्यात आले आणि त्याला नग्न करण्यात आलं. हे त्याच्या प्रियजनांनी ह्याची डोळा ह्याची देही अनुभवलेलं होत. आता आम्ही ख्रिस्ताचे अनुयायी, त्याच्या मार्गावरती चालणारे, आमचीही हीच अवस्था होणार आहे का? अशी ही दहशत, अशी ही भीती शिष्यांच्या मनामध्ये आणि इतर प्रियजनांच्या मनामध्ये निर्माण झाली. आणि एवढ्याच्या भीतीमुळे दारे आणि खिडक्या बंद करून एकाच खोलीमध्ये ही लोक बसलेली होती आणि त्यांना धीर देण्यासाठी ख्रिस्त आतमध्ये येतो आणि त्यांना म्हणतो, तुम्हा शांती असो. हे रोहणाच्या शुभवर्तमानामध्ये नमूद केलेलं आहे. प्रिय बंधू आणि भगिनीनो, या शांतीची, या हर्षाची आणि आनंदाची, या आधाराची शिष्याना त्या घटकेला गरज होती. आमचा मेंढपाळ आम्हाला सोडून गेलेला आहे, तो मरण पावलेला आहे, आम्ही डोळ्यांनी पाहिलेला आहे, त्याचं प्रेत क्रूसावरून उतरवलेलं आहे, त्याला आम्ही कबरेमध्ये आमच्या हाताने कोरलेला आहे. आता सर्व काही संपलेलं असेल का? आता आमचा काळजी वाहू कोण? आमची काळजी कोण घेणार? आम्हाला या जीवनामध्ये आधार कोण देणार? आम्ही तर ख्रिस्ताचे आहोत असं आम्ही म्हणतो, परंतु ख्रिस्त आम्हाला सोडून गेला की काय? अशी शंका त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली होती. परंतु ज्या वेळेला बंद खोलीमध्ये आणि इतर ठिकाणी ख्रिस्ताने त्यांना दर्शन दिलं, तेव्हा त्यांच्या मनामध्ये पुन्हा एकदा सत्याची ज्योत, प्रेमाची ज्योत, मायेची ज्योत केवू लागली. पुन्हा एकदा त्यांना आधार मिळाला,
त्यांच्या जीवनाला उभारी मिळाली आणि ही दहशत ही भीती दूर करण्यासाठी ख्रिस्त त्यांच्या बरोबर 40 दिवस रात्र राहिला. त्यांच्यासाठी चमत्कार केले, त्यांच्यासाठी पवित्र मिसा अर्पण केली, भाकर मोडली, त्यांच्या बरोबर खाणेपिणे केले, त्यांना विविध गोष्टी शिकवल्या आणि पुनरुत्थानानंतरची सगळी शुभवर्तमान आपण वाचली तर या शुभवर्तमानामध्ये वारंवार ख्रिस्त सांगतो, मी जात आहे, मी जात आहे माझ्या पित्याकडे, परंतु मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही. पहा ख्रिस्ताची किती काळजी आपल्या मेंढरांसाठी. मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही तर मी तुमची काळजी घेणारा कैवार्य, काळजी वाहू असा सत्याचा आत्मा तुम्हामध्ये पाठवून देईल. तो तुमची काळजी घेईल, तो तुम्हाला शिकवेल वाईट काय आहे आणि चांगलं काय आहे, कशाची निवड करायची, प्रकाशाच्या मार्गावरती कसं चालायचं, हे सर्व तो तुम्हाला शिकवेल. तो तुम्हाला संरक्षण पुरवेल, तो तुम्हाला आधार देईल, तो तुम्हाला विविध प्रकारच्या देणग्या देईल. होय माझ्या प्रिय बंधून आणि भगिनीनो, हे वचन ख्रिस्ताने शिष्यांना सांगितलं, मी जात आहे खरा, परंतु माझ्या मेंढरांची नानानाथता कामा नाही. त्यांचा काळजी घेणारा कोणीतरी मेंढपाळ हवा त्याच्या बरोबर. मी जात आहे खरा, परंतु ती दहशत आणि भीती माझ्या मरणानंतर त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली होती ती पुन्हा निर्माण होता कामा नाही. त्यांच्या मनाला उभारी देणारा, त्यांना सपोर्ट किंवा आधार देणारा कोणीतरी हवा, आणि कोण तो, तर तो एकमेव परमेश्वर. एकाच परमेश्वरातील तिसरी व्यक्ती म्हणजे कैवारी पवित्र आत्मा, हा मी तुमच्यासाठी पाठवून देईन, तुम्हाला मी अनाथ सोडणार नाही. मी जाईन परंतु मी पुन्हा येईन आणि मग मी तुम्हाला गोळा करेन आणि जिथे मी आहे तेथे मी तुम्हाला घेऊन जाईन, असं शुभवर्तमानामध्ये ख्रिस्त आपल्याला सांगताना दिसतो. होय माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, याबरोबरच आपल्याला समजतं की एका मेंढपाळाला आपल्या मेंढरांची किती काळजी आहे. एक मेंढपाळ आपल्या मेंढराची किती काळजी करतो, काळजी घेतो आणि त्यांच्या संरक्षणासाठी काय करतो, ह्याचा सुंदर असा अनुभव आपल्याला शुभवर्तमानामध्ये घेता येतो. आणि म्हणूनच माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, असं म्हणू नका की ख्रिस्त होता, त्याने कार्य केलं, तो मेला, पुनरुत्थित झाला, स्वर्गात गेला आणि संपला, अशातला भाग नाही. आजही ख्रिस्त आणि त्याचा आत्मा माझ्या बरोबर आहे. आज अखिल विश्वामध्ये ख्रिस्त सभेमध्ये सुंदर असं सेवेचं प्रेमाचं कार्य सुरू आहे. आपल्या ख्रिस्त सभेमध्ये हजारो लाखो अनाथाश्रम आहेत, विधवाश्रम आहेत, इस्पितळ आहेत, दवाखाने आहेत, वृद्धाश्रम आहेत, एचआयव्ही पेशंटची विविध प्रकारे काळजी घेतली जात आहे, शिशु भवन आहेत, शाळा आहेत, कॉलेज आहेत, अवार्ड होते, असं मिशन कार्य आज संपूर्ण जगामध्ये फादर सिस्टर आणि ख्रिस्ती प्रापंचिक करत आहेत. हे कोणाच्या प्रेरणेने होतं बरं, तर हे होत आहे केवळ पवित्र आत्म्याच्या प्रेरणेमुळे. अडथळे आहेत, संकटे आहेत, परंतु माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, अशा प्रकारे रोगराईला, संकटांना आणि अडथळ्याला घाबरून चालेल का? अजिबात नाही. आपल्याला आपलं कार्य पुढेच न्यायचं आहे आणि हे कार्य पुढे नेताना नेहमी आपल्या ध्यानीमनी असावं, माझ्या बरोबर माझा कैवारी, माझ्या पुनरुत्थित येशूने पाठवलेला माझा पवित्र आत्मा माझ्या बरोबर आहे. अशा प्रकारचं सुंदर कार्य करण्यासाठी कोणी निंदा, कोणी म्हणता, त्याच्याशी मला काही कर्तव्य नाही.
कोणी कसलाही आरोप करा त्याच्याशी मला कर्तव्य नाही, मला माझं कार्य केलं पाहिजे कारण माझा पवित्र आत्मा मला प्रेरणा देतो, तो मला शक्ती पुरवतो, तो माझी काळजी घेतो. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधूंना भगिनींनो, सत्कार्य करण्यासाठी कधीही मागे पाहू नये आणि कोणालाही थांबू नये. टीका करतील लोक, मीडिया वापरतील, वाटते ते व्हॉट्सअपवर, ट्विटरवर आणि इंस्टाग्रामवर आणि इतर प्रसार माध्यमामध्ये, न्यूज पेपर मध्ये, टीव्ही चॅनल मध्ये वाटेल ती टीका करतील, चिखलफेक करतील, वाटेल ते आरोप केले जातील. परंतु माझ्या प्रिय बंधूंनी भगिनींनो, सेवेचं आणि प्रेमाचं कार्य जे ख्रिस्ताने केलं ते आपण सोडता कामा नये. त्याने आपल्याला अनाथ सोडलं नाही, आपणही इतरांना अनाथ सोडू नये. आपण देखील इतरांचा आधार बनावं, आपण देखील इतरांची काळजी घ्यावी, इतरांची सेवा करावी. जे ख्रिस्ताने मला प्रेम दिलं ते प्रेम मी इतरांना द्यावं, हाच हेतू आजच्या शुभवर्तमानामध्ये आपल्याला दिसून येतो. आजच्या शुभवर्तमानामध्ये सुंदर असं काळजी वाहू मेंढपाळाचं किंवा ख्रिस्ताचं दर्शन आपल्याला कळतं. तेच दर्शन आपण इतरांच्या जीवनामध्ये आपल्या स्वतःच्या जीवनाद्वारे इतरांना घडवून देणं फार फार गरजेचं आहे. आजच्या पवित्र मिसामध्ये आणि उपासनेमध्ये सहभागी होत असताना पुनरुत्थित ख्रिस्ताकडे हीच प्रार्थना करूया की प्रभू येशू ख्रिस्ता, तू तुझा उजवा हात पुढे कर. ह्या संकट समय आम्हाला आधार हवा आहे. करोना व्हायरसचा तो फैलाव सुरू आहे संपूर्ण विश्वामध्ये आणि ज्या घटना आजूबाजूला घडतात त्यामुळे आम्ही घाबरलेलो आहोत, दहशतीच्या वातावरणाखाली वावरत आहोत. आम्हाला ह्या क्षणी काळजी वाहून पवित्र आत्म्याची गरज आहे. ह्या क्षणी आम्हाला दैवाने पवित्र आत्म्याची फार फार गरज आहे. प्रभो हा पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये आम्हाला पाठवून दे, तो आमच्यावरती आणि आमच्या कुटुंबावरती उतरू दे, पुन्हा एकदा ह्या जगाला तो भरभरून मिळू दे, जेणेकरून या सैतानी प्रवृत्तीचा आणि या सैतानी रोगाचा महामारीचा कायमचा नायनाट होईल आणि त्या भीतीपासून त्या दहशतीपासून आमची कायमची मुक्तता होऊ शकेल. आमेन. I believe in God, the Father Almighty, creator of heaven and earth. I believe in Jesus Christ, his only Son, our Lord. He was conceived by the power of the Holy Spirit, born of the Virgin Mary, suffered under Pontius Pilate, was crucified and was buried. He descended into hell. On the third day he rose again from the dead. He ascended into heaven and is seated at the right hand of God the Father Almighty. From there he is come to judge the living and the dead. I believe in the Holy Spirit, the Holy Catholic Church, the communion of saints, the forgiveness of sins, the resurrection of the body, and the life everlasting. Amen. आपण आपल्या सर्व गरजा आणि विनंत्या पुनरुत्थित येशूच्या चरणाशी अर्पण करूया. आपले उत्तर आहे, हे प्रभो आमची प्रार्थना आहे. बोला, हे प्रभू आमची प्रार्थना आहे. आपले पोप फ्रान्सिस, कार्डिनल ऑस्वर्ड ग्रेशियस, सर्व महागुरु धर्मगुरु हे विविध कार्याद्वारे आपली काळजी घेत आहेत, आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. त्यांना चांगलं आरोग्य लाभावं,
पवित्र आत्म्याचं विशेष दान त्यांना मिळावं आणि सर्व प्रकारच्या वाईट गोष्टीपासून त्यांचं संरक्षण केलं जावं म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. करोना व्हायरस द्वारे अनेक लोक मरण पावलेले आहेत, त्यांच्या आत्म्याला प्रभूने चिरशांती द्यावी. अनेक लोक हॉस्पिटलमध्ये आणि इतर ठिकाणी जीवन मरणाशी झुंज देत आहेत. अशा तऱ्हे करोनाग्रस्त आजारांना परमेश्वराचा पुनरुत्थित ख्रिस्ताचा आरोग्यदायी स्पर्श व्हावा, ते लवकरात लवकर बरे व्हावेत आणि या व्हायरस पासून आपल्या सर्वांचं संरक्षण व्हावं म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. संपूर्ण भारतीय समाजाची अनेक प्रकारे सरकार काळजी घेत आहे, विविध प्रकारे लोकांना मदत केली जात आहे. ह्याच्यामध्ये अनेक सरकारी कर्मचारी आहेत, पोलीस आहेत, नर्सेस आहेत, डॉक्टर्स आहेत, अनेक मदतनीस आहेत, शिक्षिका शिक्षक आहेत आणि विविध प्रकारचे कर्मचारी आहेत. अनेक लोकांना त्या सेवेमुळे हा रोग चढत आहे. प्रभूने हे मदत कार्य करणाऱ्या सेवा कार्य करणाऱ्या सर्व लोकांचं संरक्षण करावं, या सर्व लोकांना या आजारापासून दूर ठेवावं म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. आजच्या पवित्र निसाचे सर्व हेतू परमेश्वराने मान्य करावे. मयत लोकांच्या आत्म्यांना प्रभूने चिरशांती द्यावी. आपले खास हेतू पूर्ण व्हावेत. काहींचे वाढदिवस आहेत तर काहींचे लग्नाचे वर्धापन दिन आहेत. अशा लोकांना प्रभूने भरपूर कृपा द्यावी. त्याचप्रमाणे आपण जे पवित्र निस्ता मीडियामध्ये ऐकत आहोत त्या क्षणी आपल्या मनातील सगळे हेतू परमेश्वराने पूर्ण करावेत म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. थोडा वेळ शांत राहूया आणि आपल्या वैयक्तिक गरजांसाठी आपण पुनरुत्थित येशूकडे प्रार्थना करूया. आपण प्रार्थना करूया. हे काळजी वाहू पित्या, तू सदैव आमची काळजी घेतोस आणि मेंढपाळ म्हणून आम्हा सर्व मेंढरांचं रक्षण करतोस. तू आम्हाला कधीही अनाथ सोडत नाहीस. प्रत्येक समस्येमध्ये, प्रत्येक प्रश्नामध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये तू आमच्यासाठी धावून येतो. हे प्रभू परमेश्वरा, या पवित्र मिसाद्वारे आमच्या सर्व गरजा आणि विनंत्या आम्ही तुझ्या चरणाशी अर्पण करतो. आमच्या या सर्व गरजा आणि विनंत्या तू प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे ऐकून घे आणि तुझ्या स्वर्ग राज्यामधून तुझ्या कृपेचा आम्हावरती वर्षाव कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. Oh.
about your mighty Father. May the Lord accept the sacrifice at your hands to the praise and your glory of His name, for our good and good of all His holy Church. May our prayers rise up to you, O Lord, together with the sacrificial offering, so that purified by your graciousness, we may be confirmed to the mysteries of your mighty love. Through Christ our Lord. Amen. The Lord be with you. And with your spirit. Lift up your heart. We lift them up to the Lord. Let's give thanks to the Lord our God. It is right and just. It is truly right and just, our duty and our salvation, at all times to acclaim you, O Lord, but in this time above all to love you yet more gloriously, when Christ our Passover has been sacrificed. By the oblation of his body, he brought the sacrifices of all to fulfillment. In the reality of the cross, and by commending himself to you for our salvation, showed himself the priest, the altar, and the lamb of sacrifice. Therefore, come with paschal joy, every land, every people exulting your praise. And even the heavenly powers, with the angelic hosts, sing together the unending hymn of your glory as they acclaim. In a similar way, when supper was ended, he took the chalice, and once more giving thanks, he gave it to his disciples, saying, "Take this, all of you, and drink from it. For this is the chalice of my blood, the blood of the new and eternal covenant, which will be poured out for you and for many, for the forgiveness of sins. Do this in memory of me." Let us proclaim the mystery of faith. Save us, Savior of the world. For by the cross and resurrection, you have set us free. Therefore, as we celebrate the memorial of His death and resurrection, we offer you, Lord, the bread of life and the chalice of salvation, giving thanks that you have made us worthy to be in your presence and minister to you. Humbly we pray that partaking of the body and blood of Christ,
may be gathered into one by the Holy Spirit. Remember, Lord, your church spread throughout the world and bring her to the fullness of charity, together with Francis, our Pope, and also our bishop and all the clergy. Remember also our brothers and sisters who have fallen asleep in the hope of the resurrection, and all who have died in your mercy, welcome them into the light of your face. Have mercy on us, we pray, that with the Blessed Virgin Mary, Mother of God, with the blessed apostles and all the saints who have pleased you throughout the ages, we may merit to be called next to eternal life, and may praise and glorify you through your Son, Jesus Christ. Through him, within and him, in the unity of the Holy Spirit, all glory and honor is yours, Almighty Father, forever and ever. आपल्या शिष्यांची देखील काळजी घेतली. आजही तो आपली काळजी घेत आहे. सतत प्रत्येक गोष्टीमध्ये तो आपल्या जवळ असावा, त्याने आपली काळजी घ्यावी, कधीही आपल्याला अनाथ सोडू नये म्हणून त्याने शिकवलेली प्रार्थना आता आपण एकत्रितपणे म्हणूया. हे आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र मानले जावे, तुझे राज्य येऊ जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही, आमचे आणि जसे आम्ही तशी तू आमच्या आभाराची क्षमा कर, आणि आम्हाला हे प्रभू सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्त, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हा साठी शांती राखून देतो, मी माझी शांती तुम्हाच देतो. म्हणून आमच्या बाबाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सगळीच्या श्रद्धेकडे पहा, आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती वैकेरण्याची कृपा कर. तुम्ही किती दिवस असून सदा सर्वदा राज्य करतो. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो, आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकांस प्रभूच्या नावाने शांती वंदन करूया. जगाची वावे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या पुत्राला तू आम्हाला दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या पुत्राला तू आम्हाला दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या पुत्राला तू आम्हाला शांती दे. आपल्याला कधीही अनाथ न सोडणारा हा प्रभू येशू ख्रिस्त पहा. हे देवाचे कोकरू, या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले आपण सर्व धन्य. मला कृपेचे देवरदा
आपण आजची पवित्र मिसा प्रसारण माध्यमांद्वारे ऐकत आहात, पाहत आहात आणि त्यामध्ये सहभागी घेत आहात. परंतु आपण पवित्र ख्रिस्त शरीर स्वीकारू शकत नाही आणि म्हणूनच आता आपण डोळे बंद करूया, माना वाकूया, हात जोडूया आणि हे ख्रिस्त शरीर आध्यात्मिकरित्या मनातल्या मनामध्ये आपल्या हृदयामध्ये सेवन करण्याचा प्रयत्न करूया. हे प्रभू, ईस्टरचा हा सहावा रविवार जवळजवळ 2 महिने आम्ही मिसामध्ये सहभागी होऊ शकलो नाही. कोणताही संस्कार घेऊ शकलो नाही. त्या क्षणी आम्हाला वाटतं की खरोखरच आम्ही अनाथ झालो आहोत. आमचा मेंढपाळ, आमचा काळजीवाहू परमेश्वर आम्हापासून दूर गेला की काय, अशी कधी कधी शंका आमच्या मनामध्ये निर्माण होत आहे. प्रभू, तुझ्या मंदिराच्या वाटेकडे आमचे डोळे लागलेले आहेत. कधी एकदा आम्ही आमच्या चर्चमध्ये जातो, पवित्र साक्रामेंटाची भेट घेतो, कधी एकदा सुंदर मिसामध्ये सहभागी होतो आणि पवित्र ख्रिस्त शरीर स्वीकारतो, अशी भुरभुर, अशी भूक आणि तहान आमच्या मनामध्ये निर्माण झाली आहे. जरी आम्ही पवित्र मिसामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेऊ शकलो नाही, तरी प्रभो तुझा आत्मा आमच्या बरोबर आहे हे तू आजच्या शुभवर्तमानामधून आम्हाला पुन्हा पुन्हा सांगत आहे. आणि म्हणूनच आम्ही सध्या आमचे जीवन आमच्या कुटुंबात समवेत एकत्रितपणे घालवीत असताना प्रभो तुझं वचन आमच्या कुटुंबामध्ये आमच्या मनामध्ये जिवंत ठेव. तुझा पवित्र आत्मा तू आम्हाला देत राहा. त्या महामारीपासून आमचं आणि आमच्या कुटुंबाचं संरक्षण कर. प्रभो प्रत्यक्ष नव्हे परंतु वचनाद्वारे आणि प्रवचनाद्वारे तुला मी स्वीकारलेला आहे. तू आमच्या जीवनामध्ये आलेला आहेस. सुंदर शास्त्र निरूपणाद्वारे अनाथ म्हणजे काय, दहशत आणि भीती म्हणजे काय आणि त्याच्यामध्ये पुनरुत्थित ख्रिस्त त्याचा आत्मा आम्हाला कशी शांती पुरवतो, आम्हाला कसा आधार देतो हे आम्ही शिकलेलो आहोत. प्रभो तुझं वचन आमच्या मार्गाला प्रकाश देणार आहे. त्या आमच्या मार्गामधील दीप आहे, आमच्या डोळ्याला दृष्टी देणार आहे, आमच्या जीवनाला मार्ग दाखवणार आहे. केवळ तुझ्या वचनावरती आम्ही वर्षानुवर्षे जिवंत राहू शकतो, कारण शेवटी तूच म्हणतो मनुष्य केवळ भाकरीवर नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून वचन निघणाऱ्या प्रत्येक वचनावर जगतो. होय प्रभो,
हे वचन आता मी ऐकलेलं आहे. त्या वचनाद्वारेच आम्हाला जगायचं आहे. होय प्रभू, आमचं जीवन आम्ही तुझ्या हातामध्ये सोपवतो. तू आमची काळजी घे. आमेन. माझ्या प्रिय बंधून आणि भगिनीनो, युट्यूबवरील हा पवित्र मिस्सा अर्पण करण्यासाठी किंवा त्याचं थेट प्रक्षेपण करण्यासाठी आपल्याला इंटरनेटची गरज असते आणि इंटरनेटची लाईन आपल्याला विनामूल्य श्री लिनस रॉड्रिक्स ह्यांनी पेन केबलद्वारे आपल्याला दिलेली आहे. त्याबद्दल सर्व धर्मग्रामस्थांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. उभे राहा. Let us pray. Almighty Heavenly God, who restores me eternal life in the resurrection of Christ, increase in us, we pray, the fruits of this paschal sacrament and pour into our hearts the strength of this saving food. Through Christ our Lord. Amen. Prabhu tumha barobar asto. Amen. Tumhara barobar asto. Sarvashaktiman Parmeshwar, Pita, Putra, Ani Pavitra Atma, Tumas Ashirvad Devo. Hallelujah, hallelujah.